डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा गांधीजी आणि हजारो समाजसेवकांनी प्रयत्न करूनही 15 वर्ष कायमची मुळे पसरवलेल्या भारतातील जातीव्यवस्थेला कायमची उखडून टाकण्यासाठी बायोटेक्नॉलॉजी फॉर बिलीफ करेक्शनचे शास्त्रज्ञ डॉक्टर ब्रश लिप्टन यांना संपूर्ण मानवजातीच्या वतीने मानवंदना देण्यात आली आहे. निसर्ग शोषणातून मानवजातीसमोर गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत, त्यामुळे उन्नत चेतनेच्या माध्यमातून सजीव सृष्टीचे आणि मानवासमोरील सर्व प्रश्न सोडवता येणार आहेत असे स्पष्ट करणाऱ्या डॉक्टर ख्रिश्चन डी क्वेच्ची यांनी सुद्धा नगरच्या हुतात्मा स्मारकात संपूर्ण मानवजातीच्या वतीने मानवंदना देण्यात आली आहे. या नगर शहराच्या शेजारी जे निंबळ किसळक आहे, 2 गावं आहेत, ते फ्रिंज एरियामध्ये येतात आणि या ठिकाणी जागेचे भाव फारसे नाही आहे. अशा ठिकाणी उपनगर जर वसवलं तर नक्कीच या लोकांना जे घर 16 लाखामध्ये इथं होईल ते त्यांना 6-7 लाखामध्ये मिळाल्याशिवाय राहणार नाही. आणि विशेष गोष्ट म्हणजे आता अर्बन बँकेचे जे काही चेअरमन आहेत खासदार दिलीप गांधी यांची आणि काल आमची बैठक झाली, त्यांनी देखील कबूल केलं की जे त्यांच्या अर्बन बँकेच्या माध्यमातून या लोकांना कर्ज मंजूर होईल आणि त्यांनी अकाउंट उघडायला आता सुरुवात केलेली आहे वगैरे. तर कर्जाचा प्रश्न निकालात निघाला, जमिनीचा प्रश्न निकालात निघाला, परंतु घरं लवकर झाले पाहिजे आणि दुसरी गोष्ट जी आहे पक्की घरं झाली पाहिजे. आणि याच्यासाठी 3D प्रिंटिंगच्या संदर्भामध्ये जगभर आता प्रयोग सुरू झालेला आहे. 3D प्रिंटिंगच्या माध्यमातून घरं अतिशय लवकर म्हणजे 7-8 दिवसामध्ये एक घर बांधलं जाऊ शकतं आणि हजारो घरं बांधता येतात वगैरे. आणि आता जगभर हे तंत्रज्ञान डेव्हलप झाल्यामुळे भारतामध्ये ते देखील ताबडतोब आलं पाहिजे आणि याच्या माध्यमातून देशामध्ये 2 कोटी घरं बांधले जाऊ शकणारे. जे घर 16 लाखाला आहे ते घर या 3D प्रिंटिंगमुळे 6-7 लाखामध्ये झाल्याशिवाय राहणार नाही आणि अशा ज्या काही झोपडपट्ट्या आहेत वगैरे त्या ठिकाणी घरं होऊ शकणारे, बाकी ठिकाणी देखील घरं होऊ शकणारे, हा प्रश्न निकालात निघणार आहे. म्हणून आम्ही 3D प्रिंटिंगच्या संदर्भामधला आग्रह आज आम्ही या ठिकाणी हुतात्मा स्मारकात धरलेला आहे. आणि या संदर्भामध्ये आता निवडणुकांचा निकाल लागल्यानंतर नवीन सरकार जे येईल त्याच्यापुढे आमचा आग्रह राहील की देशामध्ये नगरला असो किंवा कुठे असो तर तुम्ही 3D प्रिंटिंगच्या माध्यमातून घरं बांधले पाहिजेत आणि ज्या ठिकाणी फ्रिंज एरिया आहे त्या ठिकाणी हे घरं का होऊ शकणार आहे, कारण अनेक मजली घरं बांधता येणार नाही, फक्त एक मजलीच घरं त्या ठिकाणी ते होऊ शकणार आहे असा एक मुद्दा आहे. दुसरी गोष्ट जी आहे, डॉक्टर नरेंद्र दाभोळकर, त्याच्यानंतर कॉम्रेड पानसरे या भारतीय महान क्रांतिकारांना आम्ही या ठिकाणी मानवंदना दिलेली आहेत. नंतर ख्रिश्चन डी क्वेच्ची नावाचे एक मोठे तत्ववेत्ते आहे जागतिक पातळीवरचे, त्यांनी असं म्हटलेलं आहे की निसर्गाच्या संवर्धनामधूनच माणसाला देवाची प्रचिती येऊ शकणार आहे आणि हायर कॉन्शियसनेसच्या माध्यमातून मानवी समाजासमोरचे सगळे प्रश्न सुटू शकणार आहे. जगामध्ये जग जे चालतं त्याचं मुख्य सूत्रधार जो आहे कॉन्शियसनेस, आणि ह्या कॉन्शियसनेसच्या संदर्भामध्ये त्यांनी जी आपल्यातून मांडणी केली त्याच्यामुळे आपण एक मोठी क्रांती झालेली आणि उन्नत चेतनेची क्रांती व्हायला त्याच्यामुळे मदत झालेली. डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांनी भारतातील अंधश्रद्धा संपवून नव्या युगाची मुहूर्तमेढ रोवली, परंतु समाज कटकांनी संपूर्ण भारताचे नुकसान करून डॉक्टर दाभोळकर यांचा बळी घेतलाय. त्याचबरोबर शिवाजी महाराज कोण होते हे सर्व जगाला तत्वज्ञानातून स्पष्ट करणारे कॉन्स्टेबल गोविंदराव पानसरे यांचा देखील समाज कटकांनी घात केलाय. या दोन्ही महामानवांना मेरे देश में मेरा अपना घर आंदोलन, पीपल्स हेल्पलाईन आणि भारतीय जनसंसदेच्या पुढाकारातून नगरच्या हुतात्मा स्मारकात चेतना क्रांतिकारक म्हणून मानवंदना देण्यात आली आहे. डॉक्टर नरेंद्र दाभोळकर, गोविंद पानसरे यांना आज पीपल्स हेल्पलाईन मेरे देश में मेरा अपना घर आंदोलनाच्या वतीनं मानवंदना देण्यात आलेली आहे. ही मानवंदना देण्याचं कारण एकच, नरेंद्र दाभोळकरांनी संपूर्ण भारतामध्ये अंधश्रद्धेच्या विरोधात रान पेटवलं, माणसं शहाणी करण्याचं कारखाना नरेंद्र दाभोळकरांनी सुरू केला आणि नरेंद्र दाभोळकरांचं हे इतकं प्रभावी काम पाहून काही धर्मवेड्या लोकांनी, मूर्ख लोकांनी नरेंद्र दाभोळकरांना गोळ्या घातल्या. त्याचबरोबर त्यांच्या पाठोपाठ दुसरा एक महामानव, दुसरा एक महात्मा ज्याला आम्ही मानवंदना दिली, गोविंदभाई पानसरे यांनी संपूर्ण राज्यात संपूर्ण देशामध्ये अंधश्रद्धेच्या विरोधात रान पेटवलं होतं आणि जे कोणी धर्मवेडे लोक होतं त्यांना शहाणं करण्याचं काम ते करत होते. जे समाजकंटकांना
धर्म एवढ्या लोकांना सहन झालं नाही आणि त्यांनी सुद्धा नरेंद्र गोविंद पानसरेंना गोळ्या घातल्या. ही एकदम दुर्दैवी घटना होती. गोविंद पानसरे नरेंद्र दाभोळकर या देशामधून जाणं म्हणजे शहाण्या माणसाचा माणसं तयार करण्याचा कारखाना बंद करण्याचा मूर्खांनी काम केलेलं आहे. त्यांची घरं होण्याच्या दृष्टीनं प्रशासनातून गती मिळावी यासाठी खासदार दिलीप गांधींची काल भेट घेण्यात आली आणि दिलीप गांधी यांच्याबरोबर चर्चा केल्यानंतर त्यांनी उर्वरित या कालखंडामध्ये याला म्हाडाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून म्हाडाच्या अधिकाऱ्यांकडून याला गती देण्याचं त्यांनी आश्वासन दिलेलं आहे आणि त्याचबरोबर या लोकांची खाती ही अर्बन बँकेमध्ये काढून अर्बन बँकेमार्फत त्यांना कर्ज पुरवठा करण्याचं सुद्धा त्यांनी आश्वासन कालच्या या बैठकीमध्ये दिलेलं आहे. प्रतिनिधी प्रतीक शिंदे, ब्युरो रिपोर्ट, अहमदनगर. 8 पाटील पब्लिक स्कूल run by Chandraban Atri Patil Gram Navodaya Trust is located on Vadgaon Gupta Road in Savidi area. It is one of the oldest leading and renowned school with a glorious tradition of 32 years. There are separate hostels for boys and girls with modern facilities and a well-balanced and nutritious diet for boarders. The school is well equipped with a computer laboratory with 60 computers and high-speed broadband and Wi-Fi facilities. An audiovisual lab, English language lab, spacious chemistry, physics, biology labs and an enriched library with 10,000 books. The students learn French as a foreign language. The special attraction is the NCC JD Army Wing, Scouts and Guides. The school provides an excellent infrastructure and gives an exposure to 25 Indian and foreign games taught under the guidance of expert and trained coaches with special facility of swimming and horse riding. Admissions are open now and I urge you to reserve your seats and provide an excellent opportunity and education to your child. Help him to face challenges and build up a bright future. Hurry up, seats limited.